कोरोना व्हायरस प्रसार होऊ नये म्हणून शासन प्रशासनाची संचारबंदी जमावबंदी असताना सुद्धा धारावी प्रेमनगरच्या पाठमिगील मैदानात धुमाकळ सुरूच. कोरोना सारखा रोगाचा प्रसार वाढू नये पसरू नये याकरिता शासनाने वेळोवेळी दखल घेत संचारबंदी जमावबंदी लागू केली होती. तरीही धारावी प्रेमनगरच्या पाठीमागील मैदानामध्ये संचारबंदी असताना जमावबंदी असताना धुमाकळ सुरूच आहे. धारावी दिवसेदिवस कोरोनाग्रस्त वाढत आहे आणि एकीकडे संचारबंदी जमावमध्ये असताना सुद्धा प्रेमनगरच्या मैदानात लहान मोठे सर्वच जण धुमाकूळ घालताना दिसत आहे, खेळत आहे, उड्या मारत आहे. काय काय करणार प्रशासन? जनता इतकी बेजबाबदार का म्हणून वागत आहे हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सदर व्यक्तीच्या समजदार व्यक्तींनी या लोकांची समजूत का देत नाही? देव जाणे काय होईल ह्या लोकांचे. शासन प्रशासनाने या बाबीकडे तात्काळ लक्ष घालावे जेणेकरून कोरोनाचा प्रसार थांबवता येईल. यथा कदाचित आपणास ही विनंती आहे, आपण ही बातमी पाहत असाल तोपर्यंत प्रशासनाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केलेली असेल किंवा या बातमीमध्ये जे दिसत आहे आपण पाहत आहेत तोपर्यंत नसतील सुद्धा पण तरी आपण ही बातमी शासन प्रशासनापर्यंत पोहोचेल याची दखल घ्यावी ही आपणास तात्काळ विनंती करण्यात येत आहे. एपीजी न्यूज करिता विशेष संवाददाता सय्यद एके. Are you okay?